पहा एक्झाम्पल नंबर टू, डिव्हिजन पाहत असताना इयत्ता पाचवीमध्ये स्टँडर्ड फिफ्थमध्ये आपल्याला काही गणितं हे दोन अंकी संख्येने भागण्याची सुद्धा आपल्याला करावी लागतील. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर टू पाहूया आपण. 4254 डिवायडेड बाय 25, म्हणजे हा भागाकार करत असताना हे डिवाईड करत असताना आपल्याला 25चा टेबल तयार करणं किंवा 25चा टेबल आपल्याला पाठ असणं, काउंटिंग येणं आवश्यक आहे. यामध्ये प्रत्यक्षात हे उदाहरण सोडवून पाहूया आपण. 4254 डिवायडेड बाय 25. चला तर प्रत्यक्षात आपण उदाहरण सोडवून पाहूया. आता प्रत्येक संख्येला आपल्याला भाग घालायचा आहे. आपण सुरुवातीला 4 25 ला 4 ने भाग जात नाही, म्हणून आपण काय करू, शून्याचा भाग घालू. 25 0 0, 4 मधून 0 गेले. 4 - 0 = 4. त्यानंतर पुढची संख्या 2 42 झाले. आता 25 च्या पाड्यामध्ये आपल्याला 42, म्हणजे 25 च्या पाड्यामध्ये 42 ही संख्या आहे का आपल्याला पाहायचं आहे. तर आपण पाडा पाहत असताना बघा, टेबल पाहत असताना 25 1 - 25, 25 2 - 50, म्हणजे 50 ही संख्या 45 पेक्षा मोठी आहे. त्यामुळे आपल्याला 1 चा भाग जाईल, म्हणजे 25 1 - 25, म्हणजे 42 - 25, 42 - 25. आता हे मायनस करत असताना आपण 2 मधून 5 मायनस करायला आपल्याला काय करावं लागेल, ह्या टेन्स कडून बॉरो घ्यावा लागेल, म्हणजे उसना घ्यावा लागेल. 12 मधून 5 गेले, राहतात 6 7. इकडं 4 मधून 1 खातचा इकडे दिल्यामुळे इथे राहिले 3 3 मधून 2 गेले, राहिले 1. आता पुढची संख्या घेतली 5, इथं झाले 175. आता 25 च्या पाड्यामध्ये 175 जर आपण पाहिलं तर 25 चा पाडा 25 7 म्हणजे 25 7 = 175, म्हणजे इथं आपल्याला ही संख्या सापडते. म्हणजे 25 7 175, 25 7 = 175. 175 - 175 = 0. आता राहिलेली वरची संख्या आपण घ्यायची आहे 4, म्हणजे या संख्येमधील हा अंक असल्यामुळे या 25 ने ह्या 4 ला आपण डिवाइड करणे अपेक्षित आहे. तर आपण 25 च्या पाड्यामध्ये 4 आहे का हे पाहत असताना आपल्याला 25 0 0 हा भाग यामध्ये जाईल. त्यामुळे 4 - 0 = 4, म्हणजे आता आपण पाहत असताना ही जे 4 आलेला आहे ही 4 रिमाइंडर आहे, आणि हा जो 4 होता ह्या संख्येमधील अंक होता. आपल्याला ज्या डिवाइड करायची ही संख्या होती, म्हणून 0 ने डिवाइड केल्यानंतर आता ही बाकी उरलेली आहे, रिमाइंडर उरलेला आहे. यामध्ये आपण गेल्या उदाहरणातच पाहिल्यासारखा हा आहे क्वेश्चन, हे आहे डिवायझर, हे आहे डिव्हिडंट, आणि हे आहे रिमाइंडर, म्हणजे हा आहे भागाकार, हे आहे भाज्य, हा आहे भाजक, आणि ही आहे बाकी. तर अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण आपण सोडवून पाहूया. तर पहा डिव्हिजन मध्ये एक्झाम्पल नंबर 3, म्हणजे उदाहरण क्रमांक 3 आपण सोडवून पाहूया. यामध्ये शक्यतो आपल्याला 30 पेक्षा मोठ्या संख्या ज्या असतील, जेणेकरून आपल्याला पाडे तयार करावे लागतील, अशी उदाहरणं यामध्ये येतात. तर एक्झाम्पल नंबर 3 आपण पाहूया प्रत्यक्षामध्ये. 9783 / 32. तर हे उदाहरण आपण प्रत्यक्ष सोडवूया. 9783 / 32, म्हणजे आपल्याला 32चा टेबल आपल्याला तयार करून घ्यावा लागेल. प्रत्यक्ष उदाहरण सोडवूया आपण. 32 च्या पाड्यामध्ये आपल्याला 9 आहे का सुरुवातीला पाहावं लागेल. आपण पाहतो 32 ही संख्या मोठी आहे, 9 ही संख्या लहान आहे, म्हणजे आपल्याला सुरुवातीला 0 चा भाग जाईल. 9 32 0 0, म्हणजे 9 - 0 = 9. यानंतर वरची संख्या जर घेतली तर येईल 7, झाले 97. 32 च्या टेबलमध्ये 97 जर आपण संख्या शोधली, 32 1 - 32, 32 2 - 64, 32 3 - 96, ही जवळची संख्या आपल्याला, म्हणजे 3 चा भाग इथे जातो. 32 3 - 96, 97 - 96 = काय येणार आहे, 7 मधून 6 गेले 1, 9 मधून 9 गेले 0. वरची संख्या घेतली तशी आली आपल्याला 8, म्हणजे 32 च्या पाड्यामध्ये 18 येईल का, तर येणार नाही. त्यामध्ये आपल्याला काय होईल, 0 चा भाग जाईल. 32 0 0 आहे तशी संख्या लिहिली, 18 मधून 0 मायनस केले 18 आहे तसे आले. त्यानंतर पुढचा अंक राहिलेला घेतला शेवटचा,
तीन, तर त्यामध्ये संख्या झाली 183, म्हणजे 32च्या पाड्यामध्ये 183 जर आपण शोधली तर 32च्या पाड्यामध्ये 32 × 6 32 × 6 = 192 ही संख्या 183 पेक्षा पुढची संख्या आपल्याला मिळते, म्हणजे तिच्या लगतची संख्या 32 × 5 = 160 आपल्याला काय होईल भाग जाईल, यामध्ये 183 − 160, 3 − 0 = 3, 8 − 6 = 2, 1 − 1 = 0. सर्व संख्या आपण 7, 8, 3 या सर्व संख्येला आपण भाग घातलेला आहे, म्हणजे आपला भागाकार पूर्ण झालेला आहे. यामध्ये आपण पूर्ण उदाहरण सोडवले असता भागाकार येतो 305 आणि बाकी उरते 23. क्वेश्चंट आला 305 आणि रिमाइंडर आला 23. तर अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला या डिव्हिजन टॉपिकमध्ये पाहायची आहेत.